नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी। पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य, एक मोठी वाटी भरून आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे, हिरवी मिरची 2 ते 3 बारीक चिरलेल्या आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली। आपल्याला टोमॅटो ऑमलेट बनवायचं आहे, त्यासाठी टोमॅटो 2 किंवा 3 बारीक चिरून घेतलेले, हळद, मीठ, तेल, ही काळी मिरी पूड घेतलेली आहे आपण। चला तर मग आपण टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठीचं बॅटर बनवून घेऊ। हे आपलं बेसन पीठ, ही तांदळाची पिठी, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, हळद, टोमॅटो। टोमॅटो जास्त घ्यायचे आहेत कारण हे टोमॅटो ऑमलेट असल्यामुळे आपल्याला टोमॅटोचे बारीक बारीक काप करायचे। हे टोमॅटो आता आपण हे बॅटर पाण्यामध्ये छान एकजीव करून घेऊ। जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, हे भजासाठी आपण बॅटर बनवतो ना तितपतच पातळ करून घ्या। अजून थोडस पाणी टाका। परत मिश्रण एकत्र व्यवस्थित करून घ्या। हे आपले बॅटर तयार आहे। एक 5 मिनिट आपण याला ठेवून देऊ, तोपर्यंत तवा गरम करून घेऊयात। तवा गरम झालाय, तर यावरती थोडस तेल टाकून घ्या। पसरून घ्या व्यवस्थित तेल। यावरती आपल्याला हे टोमॅटो ऑमलेटचं बॅटर टाकायचे। हे जाडच असतं बॅटर, छान व्यवस्थित पसरून घ्यायचं। जास्त मोठा करायचा नाही आपल्याला। एक साइडने छान भाजून घेऊ आपण, थोडासा लाल रंग येईपर्यंत। आणि हे थोडस ओलसर असतं नाही बॅटर, याच्यावरती आपण जी मीठ पूड करून ठेवलेली होती ती तळपायची याच्यावर अशी।
या मिरपूडची एक अशी वेगळी चव येते छान। थोडस वरतून आपण तेल टाकून घेऊ। एक साइड न भाजलाय आता, आता आपण असं पलटून घेऊ। दुसऱ्या साइड न पण असाच रंग आला पाहिजे त्याला छान सुरेख। दुसऱ्या साइड न पण झालाय। आपण हे आता काढून घेऊ। हे पहा आपलं झणझणीत असं टोमॅटो ऑमलेट तयार आहे। याच्यावरती जे आपण मिरपूड पेरलेली आहे व्यवस्थित, त्याची चव एक वेगळीच लागते, छान स्वादिष्ट असे। चला तर मग, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।